काय मंडळी, रुंगटा ग्रँडिझा या मोठ्या प्रकल्पाला भेट दिलीत ना? बघा, पुन्हा म्हणून सांगितलं नाही म्हणून सांगतोय. काय, या प्रकल्पामधले सगळे फ्लॅट जागच्या जागी बुक होतात, मिळत नाहीत. अभी नहीं तो कभी नहीं. ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बघायला गेलं तर नाशिक म्हणजे मिसळ आणि मिसळ म्हणजे नाशिककर, हे अतूट नातं वर्षानुवर्ष सुरूच आहे. नाशिक म्हटलं म्हणजे मिसळचं नाव येणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे नाना गामणे यांची नानाच मिसळ ही अल्पावधीतच नाशिक सह या औरंगाबाद महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. नाशिककर खवय्ये आणि मिसळ प्रेमींकडून या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत आहे. असं म्हणतात सहसा की मराठी माणूस जो आहे तो उद्योजक नसतोय, त्याला उद्योजकता येत नसते. पण नानांनी एक वेगळा पायंडा घालून दिलेला आहे की समाजकारण राजकारणाच्या बरोबर आपण चांगलं उद्योजक म्हणून पण पुढे येऊन आपल्याबरोबरची जी लोकं आहेत, आपल्या गावातली लोकं आहेत, त्यांचा एक चांगला उद्योजकतेच्या मार्फतीने त्यांची प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून नानांनी आज जे नानाज मिसळ आणि इतर ज्या याच्या बेकरी अँड डेअरी प्रोडक्ट्सचं इथं जे दुकान आपलं साजलेलं आहे औरंगाबाद हायवेवरती, निश्चितपणे येणाऱ्या काळात जी लोकं चोखंदळ ग्राहक असतात त्यांची गर्दी निश्चितपणे इथे वाढेल. नानांकडे स्वतःच्याच गाई आणि म्हशी असल्यामुळे दुधाचा सप्लाय जो आहे तो चांगल्या प्रकारे त्याच्या फिनिश प्रोडक्ट्समध्ये मिठाईच्या दृष्टिकोनातून ते वाव ठेवून, ज्याला आपण ॲग्रिकल्चरमध्ये फॉरवर्ड लिंकेज म्हणतो, तशा प्रकारचे व्यवसाय थाटून नवीन पिढी जी आहे त्याच्यासाठी एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे की शेतकऱ्यांनी शेतीबरोबर व उद्योग इतर जे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस ठेवणं का गरजेचं आहे हे त्यांनी एक चांगला पायंडा घालून दिलेला आहे. या त्यांच्या उपक्रमासाठी माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो मी. व निश्चितपणे येणाऱ्या काळात हे जे इथले दुकानं आहेत निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर इथे वाढेल व जनतेचा ओढा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसेल, ही एक मनातली इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिसळ खाण्यासाठी नाशिककर हे पुण्यापर्यंत जात असतात, मात्र ते आता आपसुकच नानाज मिसळकडे वळतील यात काही शंका नाही. ग्राहकांची पसंती ओळखून गामणे आणि त्यांचे सहकारी अनिल अरोरा हे नक्कीच ग्राहकांना उत्तम सेवा देतील. त्यामुळे नाशिककरांनी एकदा तरी गामणे वजन काटा लालफाडी फाटा नाशिक औरंगाबाद रोड येथील नानाज मिसळला अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.